नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम पाहूया. आपण 7th आणि 8th स्टँडर्डला पायथागोरस थिअरमचा वापर केलेला आहे, त्यावर आधारित एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. पायथागोरस थिअरम म्हटलं की राईट अँगल ट्रायंगल आपण लक्षात घ्यायचं आहे. इथे मी ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केलं आहे की ज्यामध्ये मेजर अँगल बी 90 डिग्री दाखवलेला आहे आणि 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजेच ह्या अँगल बीच्या अपोजिट साईड ए सी आहे, तिला आपण हायपोटेनस असं म्हणतो. आणि हायपोटेनस व्यतिरिक्त उरलेल्या दोन साईड्स आहेत ए बी अँड साईड बी सी. तर हा थिअरम काय म्हणतोय, तर स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ वन साईड प्लस स्क्वेअर ऑफ अदर साईड. म्हणजेच ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. पायथागोरस थिअरममध्ये काय म्हटलेलं आहे, हायपोटनस ही सर्वात मोठी साईड आहे, देअरफोर स्क्वेअर ऑफ द हायपोटनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साईड्स. आता हा थिअरम आपण आधी ऑलरेडी यूज केलेला आहे, त्याचं आपण प्रूफ नंतर आपण पाहणार आहोत. आता आपण पाहूया की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय. प्रथम आपण ट्रिपलेटचा अर्थ काय, तर सेट ऑफ थ्री नंबर्स. आता हे सेट ऑफ थ्री नंबर्स कधी पायथागोरियन असतील असं विचारलेलं आहे. सपोज ए बी सी हे थ्री नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स आहेत, आणि सर्वात मोठा ग्रेटेस्ट नंबर सपोज सी आहे. सी इज ग्रेटर दॅन ए अँड सी इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे सर्वात मोठा ग्रेटेस्ट नंबर सी आहे. आणि जर सी स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू नंबरच्या स्क्वेअरची सम असेल, तेव्हा हे ट्रिपलेट काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजे थ्री नॅचरल नंबर्स दिलेले आहेत आणि ग्रेटेस्ट नंबर स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ टू रिमेनिंग स्क्वेअर्स, देन दिस ट्रिपलेट इज कॉल्ड ॲज पायथागोरियन ट्रिपलेट. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेले आहे. त्यातील एक एक्झाम्पल आपण पाहूया. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 1160 आणि 61 दिलेलं आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस सेट 2.1 एक एक्झाम्पल घेऊया, 5, 12 आणि 13. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी 13 हा नंबर सगळ्यात ग्रेटेस्ट आहे, म्हणजेच आपण 13 स्क्वेअर काढूया. 13 स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे 169, आणि उरलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम करूया, म्हणजेच 5² + 12² करूया इज इक्वल टू 5² म्हणजेच 25 + 12² म्हणजे 144, विच इज इक्वल टू 169. म्हणजेच 13² इज इक्वल टू 5² + 12² मिळते. याचा अर्थ देअरफोर 13² इज इक्वल टू 5² + 12² म्हणजेच काय, हे ट्रिपलेट कसं आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे बाय डेफिनेशन. आत्ता आपण पाहिले द ग्रेटेस्ट नंबर स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. म्हणून देअरफोर 5, 12, 13, दिस इज द ट्रिपलेट विच इज अ पायथागोरियन ट्रिपलेट, इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू शकता. जर इथे इक्वल टू नाही आलं तर मग ते नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट येईल. आता आपण नेक्स्ट पायथागोरियन ट्रिपलेट कसं फाईंड करणार. इफ टू नंबर्स आर गिवन, कोणतेही दोन नंबर्स दिलेले असतील तर त्यावरून पायथागोरियन ट्रिपलेट कसं फाईंड करायचं त्याचा फॉर्म्युला आपण पाहूया. प्रथम आपण टू नॅचरल नंबर्स घेऊया, कोणतेही दोन नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. पण इथे मी आता लहान नंबर्स घेते, ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 1, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला इझी होईल. आता ए हा ग्रेटर दॅन बी हवा आहे, म्हणजे ए इज ग्रेटर दॅन बी. आपण 2 आधी घेतलेला आहे आणि 1 आहे, तर काय फॉर्म्युला आहे, तर
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ह्या ट्रिपलेटमधील फर्स्ट नंबर असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दुसरा नंबर असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे पहा, ए स्क्वेअर म्हणजे ए मोठा आहे बीपेक्षा, त्यामुळे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह नंबर येईल. जर तुम्ही बी मोठा घेतला असेल तर इथे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होईल. बाकी फॉर्म्युलामध्ये उरलेल्या दोन फॉर्म्युलामध्ये काही बदल होणार नाही. आणि थर्ड नंबर आहे 2AB, म्हणजे आपल्याला थ्री ट्रिपलेट्समधील थ्री नंबर्स कसे शोधायचे आहेत की जे पायथागोरियन होतील. तर ए आणि बी कोणतेही नॅचरल नंबर्स असतील तर फर्स्ट पायथागोरियन ट्रिपलेटमधला नंबर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सेकंड नंबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि दुसरा आहे 2AB. हा फॉर्म्युला यूज करून आपण ए इज इक्वल टू 2 आणि बी इज इक्वल टू 1 साठी हे ट्रिपलेट काय येत आहे ते बघूया. आता इथे ए इज इक्वल टू 2 घेतले तर 2 स्क्वेअर प्लस बी इज इक्वल टू 1 आहे 1 स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर कॉमा 2 इन टू ए इज इक्वल टू 2 आहे मल्टीप्लाइड बाय बी इज इक्वल टू 1 आहे. अशा प्रकारे हा पायथागोरियन ट्रिपलेट काय येईल, 2 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1, 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 कॉमा 2 स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 1 विच इज इक्वल टू 3 आणि 2 2 जर 4 इन टू 1 म्हणजे 4. आता हे जे 3 4 5 म्हणतो आपण किंवा 5 3 4 हे काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे ज्याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर येतं. बघा 5 स्क्वेअर 25 आहे, 3 स्क्वेअर 9 आहे, 4 स्क्वेअर 16 आहे. 9 प्लस 16 इज इक्वल टू 25 म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट मिळते. अशा प्रकारे ए आणि बी या कोणत्याही दोन नॅचरल नंबर्ससाठी ए जर ग्रेटर दॅन बी असेल तर ह्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला जे ट्रिपलेट मिळते ते काय असते, पायथागोरियन ट्रिपलेट मिळते. आता आपण पाहूया 9th स्टँडर्डला आपण ज्या दोन प्रॉपर्टी शिकलो आहेत 30-60-90 डिग्री ट्रायंगल थिअरम आणि 45-45-90 डिग्री ट्रायंगल थिअरम, ते आपण प्रॉपर्टी पाहूया. ती आहे 30-60-90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी पाहूया. ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केलं आहे जिथे मेजर अँगल बी 90 डिग्री दाखवलेला आहे. ए हा स्मॉलेस्ट अँगल आहे 30 डिग्री आणि सीचं मेजर आहे 60 डिग्री. तर आपण हा थिअरम किंवा प्रॉपर्टी 9th स्टँडर्डला प्रूव्ह केलेली आहे आणि ती कशी काय, तर 30 अपोजिट साईड बी सी आहे. हायपोटेनस कोणता आहे, अँगल बीच्या अपोजिट साईड ए सी ही काय आहे, हायपोटेनस आहे. आणि 30 अपोजिट साईड बी सी आहे, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड ए बी आहे. तर ही प्रॉपर्टी काय सांगते, तर 30 अपोजिट साईड बी सी जी आहे ती ए सीच्या हाफ असते, म्हणजे बी सी इज इक्वल टू हाफ ए सी साईड अपोजिट टू 30 डिग्री अपोजिट टू 30 डिग्री. आणि सीच्या अपोजिट साईड म्हणजे 60 अपोजिट साईड आहे ए बी, ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते, म्हणजेच ए बी इज इक्वल टू √3/2 टाइम्स म्हणजे मल्टीप्लाइड बाय हायपोटेनस ए सी आहे, साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे आणि ह्या प्रॉपर्टीवर आधारित आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. आता आपण पाहूया 45-45-90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. इथे ट्रायंगल पी क्यू आर हा 45-45-90 डिग्री ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. अँगल क्यू 90 डिग्री आहे म्हणून अपोजिट साईड पी आर जी आहे ती काय आहे, हायपोटेनस आहे. आणि 45-45 डिग्री हे दोन बेस अँगल्स आहेत, इक्वल आहेत. आणि आपण 9th स्टँडर्डला शिकलो आहे की कॉन्वर्स ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल थिअरम, अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून आपण ड्रॉ करताना ट्रायंगल पी क्यू आर मधील पी क्यू साईड आणि क्यू आर ची साईड आपण इक्वल ड्रॉ करायची आहे. 45 च्या अपोजिट साईड, इथे 45 डिग्रीच्या अपोजिट साईड पी क्यू आहे आणि
क्यू आर सुद्धा आहेत, म्हणजे दोन्ही साईड कशा आहेत इक्वल आणि ईच साईड इज ऑफ लेंथ 1/√2 टाइम्स हायपोटनस, म्हणजे हायपोटनस जो आहे त्याच्या मल्टीप्लाइड बाय 1/√2 एवढी ही पी क्यू आणि क्यू आर ची लेंथ आहे. म्हणजेच पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू 1/√2 टाइम्स, म्हणजे 1/√2 मल्टीप्लाइड बाय हायपोटेनस. हायपोटेनस आहे इथे पी आर, साइड्स अपोजिट टू 45 degrees, साइड्स अपोजिट टू 45 degrees. आता ह्या दोन प्रॉपर्टीज आपण वापर करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 मधील एक ॲक्टिव्हिटी आणि एक एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी वापरणार आहोत. क्वेश्चन 4 आहे, इथे ट्रायंगल पी एस आर दिलेला आहे. मेजर अँगल पी इज इक्वल टू 30 degrees, मेजर अँगल एस इज इक्वल टू 90 degrees, देअरफॉर मेजर अँगल आर इज इक्वल टू 60 degrees रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल. आणि हा म्हणून 30, 60, 90 degreesचा ट्रायंगल फॉर्म होतो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 30 अपोजिट साईड एस आर ही हायपोटेनसच्या पी आरच्या हाफ असते, म्हणजे ही 6 दाखवली आहे, म्हणजे ह्याच्या डबल हायपोटेनस पी आर 12 येईल. आणि पी एस कशी फाईंड करणार, तर 60 अपोजिट साईड ही पी आरच्या √3/2 टाइम्स असते, √3/2 × 12 येईल, म्हणजे 6√3 पी एस ही आपली साईड येईल. हे सोल्युशन आपण बघूया. ट्रायंगल पी आर एस इज अ 30, 60, 90 degrees ट्रायंगल, कारण 30, 90 degrees दिलेलं आहे आणि रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल आर इज इक्वल टू 60 degrees. आणि म्हणून एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ पी आर, साईड अपोजिट टू द 30 degrees, साईड अपोजिट टू 30 degrees. आता एस आर किती दिला आहे, 6 इज इक्वल टू हाफ इंटू पी आर. पी आर इकडेच ठेवा आणि हे जे 2 डिवाइडेड आहे इथे मल्टीप्लाइड होणार 6 × 2, दॅट इज पी आर इज इक्वल टू 6 × 2 = 12 युनिट्स. आता उरलेली रिमेनिंग साईड पी एस आपल्याला काढायची आहे. पी एस इज इक्वल टू 60 अपोजिट साईड, म्हणजे हा 60 degrees आहे. पी एस इज इक्वल टू √3/2 × pr, रीजन लिहायचं आहे आपल्याला साईड अपोजिट टू 60 degrees. आणि म्हणून पी आर आत्ताच आपण फाइंड केलेला आहे 12 आहे, √3/2 × 12, 2 डिवाइड केलं आपण 12 तर काय येईल 2 6, म्हणजे 6√3. पी एस इज इक्वल टू 6√3 युनिट्स. लेंथ दिलेली असेल सेंटीमीटरमध्ये तर तसं लिहायचं आहे, नाहीतर मग युनिट्स लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण 4th एक्झाम्पल सॉल्व केलं. 5th एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती पाहूया आपण. 5th एक्झाम्पल, फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इथे ट्रायंगल ए बी सीमध्ये मेजर अँगल बी 90 degrees दिलेला आहे, अपोजिट साईड ए से हायपोटेनस √8 दिलेला आहे, ए बी इज इक्वल टू बी सी कारण आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे दोन्ही इक्वल लेंथचे आहेत. तर ए बी इज इक्वल टू बी सी हे गिवनमध्ये येणार, म्हणजे इथे आपण काय लिहायचं आहे, गिवन लिहायचं आहे. गिवन देन अँगल बी ए सी इज इक्वल टू, आता अँगल बी ए सी हा अँगलचं मेजर आणि अँगल सीचं मेजर इक्वल आहे आणि हा 90 आहे, म्हणजे प्रत्येक अँगलचं मेजर हे 45, 45 degrees. इथे तुम्ही 45 degrees लिहायचं आहे कारण आपल्याला हा थिअरम यूज करायचा आहे, 45, 45, 90 degrees. त्यानुसार ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू हायपोटेनसच्या किती टाइम्स आहे, 1/√2 टाइम्स ए सी, 1/√2 टाइम्स ए सी येणार, विच इज इक्वल टू 1/√2 × √8 बरोबर, इज इक्वल टू पुन्हा √8 आपण स्प्लिट केलेला आहे, √8 इज इक्वल टू √8 म्हणजेच 4 × 2 = 8, विच इज इक्वल टू आहे √4 × √2,
4चं स्क्वेअर रूट किती आहे 2 इंटू रूट 2 म्हणून इथे 2 रूट 2 आलेलं आहे रूट 8 इज इक्वल टू 2 रूट 2 मग आपल्याला हे 1 अपॉन रूट 2 तसेच लिहायचे आहे विच इज इक्वल टू रूट 2 इन डिवायडेड आहेत आणि हे न्यूमरेटरमध्ये आहेत म्हणजे कॅन्सल होतील राहिले काय आहे 2 म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 2 ए आता आपल्याला 6 एक्झाम्पल बघूया फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर आपण स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे ए बी सी डी आणि ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी त्याचप्रमाणे ऑल अँगल्स आर 90 डिग्री बरोबर आणि डायगोनलची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर तर आपल्याला ह्या स्क्वेअरची साईड आणि त्यावरून पेरीमीटर फाइंड करायची आहे त्यासाठी आधीची आपण ॲक्टिव्हिटी पाहिली की फक्त आपण ट्रँगल ए बी सी कन्सिडर करूया ट्रँगल ए बी सीमध्ये ए बी इज इक्वल टू बी सी अँड मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री आणि म्हणून हा जो अँगल फॉर्म होतो आहे अँगल बी ए सी हा किती डिग्रीचा असतो 45 डिग्री हा सुद्धा 45 डिग्री बाय आयसोस्केलस ट्रँगल थिअरमने हे दोन अँगल्स इक्वल आहेत आणि ट्रँगलच्या तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते त्यापैकी हा 90 डिग्री आहे म्हणून ह्या दोघांची सम 90 डिग्री असायला हवी आणि दोन्ही अँगल्स इक्वल म्हणून 45 डिग्री आहेत आणि म्हणून ट्रँगल ए बी सी कसा फॉर्म झालेला आहे 45 45 90 डिग्री आहे इन ट्रँगल ए बी सी मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँगल ऑफ द स्क्वेअर अँगल ऑफ स्क्वेअर स्क्वेअर देन ए बी इज इक्वल टू बी सी साइड्स ऑफ द स्क्वेअर देअरफॉर मेजर अँगल बी ए सी इज इक्वल टू मेजर अँगल बी सी ए बी ए सी इज इक्वल टू मेजर अँगल बी सी ए इज इक्वल टू 45 डिग्री हेन्स ट्रायंगल ए बी सी इज अ 45 45 90 डिग्री ट्रायंगल 45 45 90 डिग्री ट्रायंगल आणि ह्याची आपण प्रॉपर्टी पाहिली की 45 डिग्रीच्या ऑपोजिट साईड बी सी किंवा ए बी दोन्ही इक्वल आहेत आणि ते ए सीच्या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स आहेत म्हणून ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस ए सी आणि ए सीची लेंथ डायगोनलची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर 1/√2 इंटू 10 आता इथे डिनॉमिनेटर रूट टू इरॅशनल नंबर आहे त्याचं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे रूट टूने मल्टिप्लाइड आणि डिवाइड करायचं आहे म्हणजेच 10 × √2 डिवाइडेड बाय हे रूट टू मल्टिप्लाइड बाय रूट टू विच इज इक्वल टू 10√2 आणि √2 × √2 म्हणजेच 2 2ने डिवाइड करा 10 5√2 आन्सर काय येईल 5√2 आता ए बी बी सी सी डी ए डी हे 4 साइड्स इक्वल आहेत म्हणजे प्रत्येक साईडची लेंथ किती आहे 5√2 सेंटीमीटर आहे म्हणून साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर आणि पेरीमीटर काय असणार आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 × साईड ऑल 4 साईड्स इक्वल आहे म्हणून चारही साईडची सम म्हणजेच 4 × साईड विच इज इक्वल टू 4 × 5√2 विच इज इक्वल टू 20√2 सेंटीमीटर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 1, 4, 5 आणि 6 क्वेश्चन नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि क्वेश्चन नंबर 2, 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थिअरम ऑफ सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल अँड थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन धन्यवाद